नमस्कार, मी अनक्षा दिवटे, मायभूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्यात कृतज्ञता सप्ताह पाळला जात असून टाकळी, ढोकेश्वर, निगोज, भाळवणी, अळकुटी, पारनेर, सुपा या गावांमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा आणि खासदार शरद पवार यांचा वाढदिवस नुकताच 12 डिसेंबर रोजी संपन्न झाला। अभ्यासू, शांत, संयमी अशा राजकारणातील 5 दशकांच्या प्रदीर्घ प्रवासानंतर शरद पवार यांनी नुकतेच 81व्या वर्षात पदार्पण केले। या वयातही असणाऱ्या प्रचंड उत्साह आणि काम करण्याची जिद्द यामुळे राज्यातील तरुण वर्ग त्यांना आदर्श मानत असतो। त्यांचा हा वाढदिवस राज्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे उपक्रम राबवत साजरा करण्यात आला तर संपूर्ण राज्यभरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता सप्ताह राबवण्यात येत आहे। पारनेर तालुक्यात वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत हा वाढदिवस साजरा करण्यात आला। तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात घेण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला असून राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे। या शिबिराचा शुभारंभ भाळवणी येथून करण्यात आला। या प्रसंगी आमदार निलेश लंके, राष्ट्रवादीचे पारनेर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहकले, बबलूशेठ रोहकले, माजी पंचायत समिती सदस्य गंगाराम रोहकले यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशान्वये आणि पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी या ठिकाणी ब्लड डोनेट कॅम्प आपण आयोजित केलेला आहे। याचप्रमाणे तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषद गट, त्याच्यामध्ये मग टाकळी, ढोकेश्वर, आळकुटी, निगोज, सुपा आणि पारनेर नगरपंचायत या ठिकाणी 6 ठिकाणी एकाच वेळेस आज त्या ठिकाणी ब्लड डोनेट कॅम्प आपण आयोजित केलेले आहेत। आदरणीय साहेबांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये विविध सामाजिक उपक्रमाने तो वाढदिवस या ठिकाणी साजरा झाला आणि महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री राजेजी टोपे साहेब यांनी यांच्या विनंतीवरून राज्यामध्ये या कोविडच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा पुरवठा कमी पडत आहे, त्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त 81,000 ब्लड बॅग डोनेट करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। त्याच अनुषंगाने तालुक्यामध्ये आदरणीय आमदार साहेबांच्या माध्यमातून आपण या 6 ठिकाणी ब्लड डोनेट करत आहोत। आज सकाळी 10 वाजता या कॅम्पला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। संध्याकाळी सायंकाळी 4 वाजेपर्यंत आपण या ठिकाणी हे ब्लड डोनेट आपण करणार आहोत। प्रत्येक केंद्रावर जवळजवळ आपण आमचा आणि आमदार साहेबांचा मानस या ठिकाणी आहे की प्रत्येक केंद्रावरती आमच्या या 6 केंद्रावरती जवळजवळ 81 बॅग ब्लड डोनेट करण्याचा आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे आणि निश्चितपणे या आमच्या कॅम्पमध्ये आमचे राष्ट्रवादी प्रेमी आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी ब्लड डोनेट करत आहेत। निश्चितपणे आमदार साहेबांनी जो निर्धार या ठिकाणी केलेला आहे प्रत्येक केंद्रावरती 81 बॅगचा तो या ठिकाणी पूर्ण होणार। अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।